मन मंदिरा गजर भक्तीचा। साधी वस्तू हरवली तर माणसाला दुःख होतं, मग ज्याच्यावर आपण प्रेम केले ती व्यक्ती जर दृष्टी आड होत असेल तर ते दुःख कसं असेल। जी वस्तू बोलत नाही, जी वस्तू चालत नाही, ज्याच्यात अस्तित्व आहे पण चैतन्य नाही, बर का? परमात्म्याचं अस्तित्व आहे पण परमात्म्याचं चैतन्य नाही, असंच आहे नाही का? हा घड्याळाचा काटा किती जरी फिरला तरी त्या घड्याळाला माहिती नाही किती वाजलं, त्या घड्याळाच्या काट्यावरून आपल्याला कळतं किती वाजले, पण घड्याळाला कुठे कळतंय? हलतंय पण काय हलतंय हे कळत नाही। किती गंमत आहे नाही का जीवनाची? तसं माणसाच्या जीवनामध्ये एवढ्या करता चैतन्य जीवन आहे, चैतन्य आहे आपल्यामध्ये, आपल्याला जाणीव आहे, आपल्याला प्रचिती आहे। एखादं घड्याळ हरवलं तरी शेवटपर्यंत विसरत नाही। माझं बाबाने घेतलेलं पहिलं घड्याळ हरवलं बरं का, हे शेवटपर्यंत लक्षात राहतं। मला फी भरायला दिली होती आणि रस्त्यात माझी ती त्यावेळेला 100 रुपयाची नोट पडली, हे शेवटपर्यंत विसरत नाही। नोट हरवली तर विसरत नाही, वस्तू हरवली तरी विसरत नाही। कुत्र गेलं तरी विसरत नाही, मांजर गेलं तर विसरत नाही। म्हणजे जे चैतन्य प्रेम रूपाने आपल्या समोर प्रगट झालेलं आहे आणि त्याचा आपला निकटचा सहवास घडलेला आहे, अशी जर आकार आपल्या डोळ्यासमोरून दूर जात असेल तर त्यावेळेला दुःख होईल का न होईल? व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर दगड म्हटलं पाहिजे। या भक्तीचं प्रेमाचं वर्णन करताना म्हणाले, पाषाणा पाजर फुटती रे। काय वर्णन केलं? पाषाणा पाझर फुटती रे, असं जिथे आहे प्रेमामध्ये तिथे परमात्मा दूर जाऊ लागला हे कळल्यानंतर अतिशय दुःख झालं सर्वांना। आणि काल म्हटलं, परवा म्हटलं, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, बोले नंदाची पटराणी सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी, विवळ झाले मन, विवळ झाले मन वचन ऐकोनी, या नंदा चांगणी मिळाल्या गवळणी। सगळे एकत्र आलेले आहेत, शेवटी आपण इथपर्यंत आलो होतो। अक्रूरला नावं ठेवू लागले, काय तुझं नाव अक्रूर, आणि तुझ्या इतका क्रूर दुसरा कोणी नाही, दुष्ट आहेस, क्रूर आहेस, हो मारून टाकलंस तर बरं होईल। मारून टाकल्याने ज्या दिवशी जीवन संपतं ना त्या दिवशी जीवनातले सुख दुःख सगळं संपून जातं, पण जिवंतपणा आहे तिथपर्यंत सुख आहे आणि दुःखही आहे। पण माणूस असा आहे सुखाचा विसर पडतो, दुःख कायम लक्षात राहतं, आहे ना? कोणी मला सांगावे इथे हात वर करून, आयुष्यात किती पैसे कमवले तुम्ही? नाही सांगू शकणार,
अशक्य आहे. पण एखादी नोट हरवलेली कोणीतरी सांगा मला, चटकर म्हणतो माझ्या लक्षात आहे. म्हणजे लाखो कमवले ही सुखाची अवस्था आहे ती लक्षात नाही, पण 5 रुपयाची नोट हरवली हे लक्षात आहे. तसं सुख लक्षात राहत नाही, पण दुःख लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. मिलन विसरतो, पण विरहाचं दुःख कायम असतं. नाही का? क्षमा करा, लग्न झाल्यानंतर नवऱ्यांनी लाड केले असेल तर ते विसरतो, पण थोबाडीत मारलेली लक्षात राहते. क्षमा मागून बोललो ना मी. नाही म्हणा पाहू, एक बाई तरी नाही म्हणू दे. अरे काय नाही म्हणते मला माहिती. हा, कौतुक केलं, प्रेम दिलं, ते लक्षात राहत नाही, पण दुःख असेल तर लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. काय जीवाचा स्वभाव आहे, ऐक नाही, मोठं आश्चर्यकारक आहे. मला नेहमी असं वाटतंय, काय आहे सुखाच्या मागे लागतो, सुख हातातून निष्ठून जातं, दुःख मागे राहावं असं वाटतं, पण ते मागे लागल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये कधी विरह होच नाही असं वाटतं, पण झाल्याशिवाय राहत नाही. तो तासाचा असू दे, तो 2 तासाचा असू दे, तो आयुष्यभरचा असू दे, तो गावाला गेल्याचा असू दे, तो मेल्याचा असू दे, पण विरह दुःख कुणालाच नको असत. आणि म्हणून कृष्ण परमात्मा ज्याला जीवीचा जीवलग मानला, सखा मानला, मायबाप मानला, पती मानला, किंबहुना जीवाचं जीवनाचं सर्वस्व ज्याला मानलं, तो जर आपल्यापासून एखादी व्यक्ती हिरवून नेत असतील, हिसकून नेत असेल, तर त्याला अक्रूर म्हणावं. अक्रूर नाही, तू क्रूर आहेस. महाराज म्हणतात, प्रातःकाळी माते मात झाली गोकुळात, जातो भगवंत मथुरेसी, गवळणीचा मेळा मिळाला सकळ, पिटती कपाळ आपुल्या हाते. रथ येऊन उभा राहिल्या बरोबरच कसावी झाल्या, आपलं कपाळ हाणून घेत आहेत. कोणी रथापुढे जाऊन पडती, आक्रोश रडती सकळी, आम्हा सोडून या तुरी कैसा जाशी, तुझं वण पिशी आम्ही सर्व. अक्रूरा आम्ही सर्व पसरितो पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. अक्रूरा तुझ्या पुढे आम्ही पदर पसरतो, पण भगवंताला तू घेऊन जाऊ नकोस. मोठी विचित्र अवस्था होती गोकुळवासियांची. एक तुम्हाला सांगू का, जे पलंगावर झोपलेले आहेत त्यांनी खाला झोपायला जड जातं, पण जे खाली झोपलेले आहेत त्यांना काही त्याचं वाटत नाही. इथे बसणाऱ्याला जर मी कुणी म्हटलं की जरा जाऊन फुटपाथवर एक मांडी घालून 2 मिनटं बसा, मला नाही वाटत कुणी बसेल. काय बाबा महाराज एवढी प्रवचन करतात, तुम्हाला काय कळतं की नाही आमची पोझिशन काय? आणि सरळ फुटपाथवर जाऊन बसायला सांगता काय? नाही, त्याचा अनुभव नाही, तुम्ही कधी बसला नाही म्हणून बसावं असं वाटणार नाही. जो तिथे बसलाय त्याला त्याचं काहीच वाटत नाही. तो इथे आणून बसवला तर म्हणला जरा अडचण वाटते, कोंडल्यासारखं होतंय. फुटपाथवर नेणाऱ्या माणसाला तुम्ही खोलीत आणून निजवा बघा उन्हाळ्याच्या दिवसात, तो म्हणेल वा एकदम कोंडल्यासारखं झालं, काय फुटपाथवर हवा येते. आहा, लक्षात ठेवा, दुःखाची सुद्धा काही वेळेला माणसाला सवय होते आणि ते दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. काय जीवनाची एक विचित्रच आहे बाबा. एकाने मला विचारले, जीवन म्हणजे काय? सर्व अंगाने जे विचित्र आहे ते जीवन.
ज्याची कुठे संगती लावता येत नाही ते जीवन. एखादा प्रेम करणारा माणूस आपला का वैरी होतो काही सांगता येत नाही. काय त्याच्या मनामध्ये विकल्प येईल काही सांगता येत नाही. तुमच्या असू दे नाही ते नसू दे आल्याशिवाय राहत नाही. काय गंमत आहे. आणि एखादा ज्याचा संबंध नाही तो इतका संबंध जुळून जाईल की आयुष्यभरचा नाही मी जन्म जन्मांतराचा सांगाती आहे असा वाटून जाईल. काय आणि म्हणून एक सांगू का, कधीतरी सांगितलंय तुम्हाला, संगती नामे जीवन नव्हे तर विसंगती ही जीवनाची संगती आहे. काय म्हटलं मी, सर्व संगती नाही विसंगती हे जीवन आणि विसंगतीतून संगती प्राप्त होते. हेही नीट लक्षात घ्या. विसंगती नसेल तर संगतीच नाही. बरं का, प्रत्येक गोष्टीमध्ये कितीतरी दृष्टांत देईन मी तुम्हाला. विसंगतीतून संगती कितीतरी दृष्टांत देतात, त्याला काही तोटा नाही आहे. बरं का, प्रत्येक गोष्ट बघा कुठेतरी विसंगती आहे त्याच्यातून संगती आहे ना. मी एक मागे तुम्हाला दृष्टांत दिला होता. जेवण आहे आपलं जेवण, जेवढ्या वस्तू घालतात ना तेवढी सगळी विसंगती आहे ना. जे जे घातलं जातं काय बायका काय करतात त्यांचं त्यांना ठोक. दोन चमचे तिखट टाकतील की लगेच गुळ टाकतील. अरे मग गुळ जर टाकायचं होतं ते तिखट का टाकलं. तुम्ही आपलं तिथे बाहेर बसून स्वस्त राहा भाऊ, बिघडलं तर मला सांगा. अरे पुन्हा चिंच टाकली. अरे गोड टाकते, आंबट टाकते, तिखट टाकते, मीठ टाकते. नीट लक्षात घ्या, अजून यादी पुष्कळ मोठी होईल लांबलचक. प्रत्येक वस्तू जी आहे ती सगळी विसंगती आहे, पण योग्य प्रमाणामध्ये पडल्यानंतर आहा काय तुझी आमटी झाली आहे. आहा बघा, सगळी विसंगती पण त्याच्यातून संगती. पत्नी निराळा, पती निराळा, विसंगती, विसंगतीतून एक संगती निर्माण झाली. बाबा आहे ना, विसंगती आहे ना. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे. एक सबळ आहे, एक अबला आहे. अरे काय आहे, कबूल करायला पाहिजे. अबला म्हणजे शरीर आणि मनाने मी असं काही म्हटलं नव्हे. नाही का, किती जरी उंची बिंची आपण जर बघितली तर बायकांना कमीच दिलेली आहे. पुरुषाचं मनगट बघितलं, बाईचं मनगट बघितलं. आता त्या टी व्हीवर मारामाऱ्या करतात त्या निराळ्या, नाही तर उगीच उद्या एखादी तुम्ही माझ्यासमोर तशी ही बघा का. नाही बाबा, हो ती आणून उभी केली अवघडच होईल ना. कुणाचं मनगट लहान म्हणतात, तिचं का तुमचं. नाही बाबा, माझंच लहान. दोन पावलं मागे सारा, कोण भानगड करतो कशा करता सांगितलं. विसंगती हीच जीवनाची संगती आहे का नाही. म्हणून तुम्ही नेहमी म्हणता ना पाच बोटी सारखी नाहीत, म्हणता का नाही. पण पाच बोट सारखं नाही म्हणून जुळतायत हेही कळलं का नाही. जुळतायत कशी, ही विसंगती आहे म्हणून ही संगती आहे. ही जर सगळी विसंगती झाली ना, हा जर अंगठा एवढा आला तर ते पोळी तोडताना ना ते असं असं काहीतरी खाजवल्यासारखं होईल, पण पोळी तुटणार नाही. ते म्हणाल असं असं का करताय, म्हटलं ते खाली काहीतरी वर लोंबल्यासारखं होतंय. काय मजा आहे हो. तुम्हाला प्रभू कळतच नाही हे का सुख, हे का दुःख, हे का सम, हे का विषम, हे का चांगलं, हे का वाईट. नाही का, तो श्रीमंत का, हा गरीब का, हा चांगला का, हा वाईट का, हा पापी का, हा पुण्यवान का. नाही नाही, ही विसंगती आहे, ही जीवनाची संगती आहे. किती मजा आहे जीवनामध्ये. तसं अशी कल्पना करण्याचं कारण नाही आहे की प्रभू भेटल्यानंतर सुख भेटेल. सुख भेटेल हे सत्यच आहे, पण त्याच्या रूपाने दुःखही भेटेल हेही तितकंच सत्य आहे.
म्हणून जेवढे जेवढे संत झाले त्यांच्या वाटणीला सुख दुःख दोन्ही आली. आली का नाही? का तुमच्याच वाटणीला आली? हा अहो, माणसं आपल्याला इतकी त्रासच देत नाहीत जेवढी संतांना दिली तेवढी. आपल्याला कोण त्रास देतो? काय आपल्याला काय कशाचा त्रास आहे? कोणीतरी काहीतरी इकडे तिकडे बडबड करत असेल, वाटत नाही त्याला. याच्यापेक्षा दुसरं काय? याच्यापेक्षा दुसरं करून करून काय करतं? नाही का? शेजारची बाई म्हणते मला ती शेजारची आवडत नाही. बरं, आवडत नाही, तुझा नवरा तुला, मला मला, काय करायचं आहे? माझ्या नवऱ्याला मी आवडले खूप झाले ना, काय तुला आवडून करायचं आहे? तुझ्या सर्टिफिकेटची गरज कुठं आहे? बाईचं दृष्टांत मुद्दाम सांगितलं. मन मंदिरा गजर भक्तीचा.